संजय राऊत यांच्यावर हक्कभंग विधान परिषदे मांडण्यात आला होता. हक्कभंग समिती जी आहे ती पूर्वीची बरखास्त झाली आणि नवीन हक्कभंग समिती स्थापन करण्यासाठी सभापती यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला होता, पण अजूनही त्या प्रस्तावावर कुठली सही होताना दिसत नाही. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि विशेष म्हणजे संजय राऊत यांचा जो हक्कभंग आहे प्रवीण दरेकर यांनी मांडला होता, तुम्ही हक्कभंग मांडला समिती नेमण्यासाठीचा निर्णय नवीन समिती समिती आणण्याचा निर्णय झाला, पण अजूनही सही होत नाही, काय करायचं? मला वाटतं विधान परिषदेमध्ये संजय राऊतांच्या विरोधात मी हक्कभंग मांडला, राम शिंदे यांनी तो दाखल केला सर, आणि आज त्याप्रमाणे हक्कभंग समितीकडे पाठवला जातो. हक्कभंग त्यासाठी समिती गठीत होणं आवश्यक होतं आणि म्हणून सर्वाधिक मोठा पक्ष असल्या कारणानं भारतीय जनता पार्टीचे 3 सदस्य त्या हक्कभंग समितीवर आम्ही नेमले, सभापतींनी शिफारस केली, आणि स्वाभाविकता मोठ्या पक्षाचा अध्यक्ष त्या समितीचा असतो आणि म्हणून आपण बघाल की प्रसाद लाडना आम्ही त्या समितीचा अध्यक्ष केलं आहे आणि 22 सदस्य आमच्या त्या ठिकाणी आहेत, आणि त्याच्यामुळे विधिमंडळाची जी नियमावली आहे त्याला अनुसरूनच अशा प्रकारचं आम्ही रेकमेंडेशन दिलं आहे जे त्या ठिकाणी सभापती निलम गोरेंना त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. पण जोपर्यंत हक्कभंग समिती तोपर्यंत नाही, तोपर्यंत आता अधिवेशन सुरू आहे ना. हक्कभंग समिती तर नेमावीच लागते आणि हक्कभंग समितीच झाली नाही तर आम्ही पाठवणार कोणाकडे, हा प्रश्न आहेच ना. त्याच्यामुळे आता हक्कभंग त्या ठिकाणी समिती नेमावी लागेल, गठीत करावी लागेल आणि तो हक्कभंग समितीकडे पाठवण्याचं ठरलंय, त्यावेळी तर पाठवावं लागेल. लोकांना एक जाणून घ्यायचं आहे, कारण खूप लोकांना असं हे माहिती नाही की हक्कभंग समिती आणि हक्कभंग कसा दाखल केला जातो आणि त्याची पूर्ण प्रोसेस काय आहे. एखाद्याने जर या ठिकाणी विधिमंडळातील सभासदांना एक प्रिव्हिलेज आहे, विधिमंडळाला एक विशेषाधिकार आहे, आणि जर त्यांचा अवमान होत असेल तर त्या ठिकाणी त्या हक्काचं रक्षण करणं हे या हक्कभंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारे विधिमंडळाच्या विश्वासार्थेवर किंवा एखाद्या सभासदाची बदनामी, सभागृहाची बदनामी होते, त्यावेळेला तो विषय काढला जातो आणि आपल्या हक्काचं रक्षण त्या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची मागणी केली जाते आणि मग सभापती त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळून त्या ठिकाणी तो हक्कभंग समितीकडे पाठवत असतो आणि त्याकरिता हक्कभंग दाखल जो करायचा असतो त्याला मला वाटतं 7 पेक्षा जास्त सदस्य लागतात, कमीत कमी 7 सदस्य लागतात. 7 सदस्य सही करून तो हक्कभंग पाठवतात आणि मग अध्यक्ष किंवा सभापती त्या ठिकाणी त्या हक्कभंगाच्या संदर्भात त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतात. हक्कभंग स्वीकारला का स्वीकारला तर समितीकडे पाठवायचा आणि मग समिती बैठका घेऊन साक्षी घेऊन अंतिमता कारवाईच्या निर्णयाप्रती येत असते. जर समजा हक्कभंग समिती स्थापन झाली तुमचं पुढचं पाऊल काय नाही? शेवटी हे बघा, सभागृह सर्वश्रेष्ठ आहे, आम्ही सभागृहात त्या ठिकाणी मागणी करू, परंतु मला वाटत नाही अशा ज्या प्रथा परंपरा किंवा जे नियम नियमावली आहेत त्याला अनुसरूनच त्या ठिकाणी सभापतींचं काम असतं आणि सभापतींनीच हक्कभंग त्या ठिकाणी पाठवतो असं सांगितलं आहे. मग समितीच नसेल तर हक्कभंग पाठवणार कोणाकडे? त्याच्यामुळे ती गठीत करावीच लागेल. पण कुठेतरी अध्यक्षांच्या नावावर वाद आहे असं काही दिसत? वाद मला वाटत नाही, काही लोक मुद्दाम वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात किंवा माहीत नाही, परंतु शेवटी कोणाला काही करायचं असेल ते कसेल, शेवटी कामकाजही नियमानुसारच होईल. नक्कीच कामकाज जे आहे ते नियमानुसार या ठिकाणी केलं जाईल असं दरेकर यांचं म्हणणं आहे. पण खऱ्या अर्थानं जोपर्यंत हक्कभंग समिती जी आहे ती स्थापन होती तोपर्यंत संजय राऊत यांचा हक्कभंगाचा नक्की काय होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.